दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अवकाळी पाऊस त्यातच शेतीमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पिकवलेल्या शेतीमालाला कवडी मोल भाव मिळत असल्याने कळवण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे। लोणखेड येथील महेंद्र भाऊ यांच्या कांद्याला 152 रुपये भाव मिळाल्याने त्यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया व्यक्त केली। मी एक युवा शेतकरी गणेश करणार। आम्ही जे काही निवेदन दिले होते विशाल नरवाडे साहेब जिल्हा सहायक ऑफिस यांना आम्हाला असे अशा मागण्या आहेत आणि आमचे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व होण्यासाठी कांद्याला किंवा इतर शेतीमालाला बाजारभाव मिळण्याबाबत आम्ही जे निवेदन दिले होतं त्या संदर्भात आम्ही ठिकाण नेमलेलं होतं गिरणा नदी पात्राच्या पुलावर। आम्ही त्या स्पॉटला असताना आमचं आंदोलन चालू असताना प्रशासनाने दखल घेऊन पोलीस सहाय्यक निकम साहेब यांनी इथं येऊन आमच्याशी सांत्वन केली आणि फोनवर विशाल नरवाडे साहेब SDM यांनी आम्हाला दोन शब्द समजून सांगितले आणि आम्हाला सांगितलं गेलं सोमवारी 3 वाजता तुम्ही आमच्याशी संवाद साधा, तुमच्या काय अडचणी असतील ते आम्ही मार्गी लावू। त्यांचं हे आश्वासन ऐकून आम्ही आमचं आंदोलन इथंच थांबवतोय। तात्पुरतं इथं आम्ही थांबवतोय आणि आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही पुढे मांडतच राहू। आपल्या हाल अपेष्टांची दखल शासन घेत नसल्याने युवा शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। पोलीस प्रशासन व विशाल नरवाडे सहाय्यक उपविभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण।